वरुण म्हणजे उत्साह. या इव्हेंटमध्ये आम्ही चार वेगवेगळे कॉम्पिटिशन्स ठेवलेले आहेत, ज्यामध्ये पहिलं कॉम्पिटिशन आहे पोस्टर प्रेझेंटेशन, दुसरं आहे बिझनेस क्विज, तिसरं आहे ॲडोमिनिया आणि चौथं आहे क्वांटिक किंग आणि क्वांटिक क्वीन. हा इव्हेंट एक मॅनेजमेंट इव्हेंट आहे आणि ह्या इव्हेंटमार्फत आम्ही विद्यार्थ्यांच्या मॅनेजमेंट स्किल्स ओळखण्याचा आणि त्या रुजवण्याचा प्रयत्न करतो. तर हा वरुण हा इव्हेंट कधीपासून चालू झाला आणि काय मेसेज देणार आहात तुम्ही या इव्हेंटमधनं विद्यार्थ्यांसाठी? जे सॉफ्ट स्किल आहे, ज्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहेत, या गोष्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी हा इव्हेंट मागच्या 3 वर्षापासून आपण कॉलेजमध्ये. मी आता बरेच पाहिले, बरेच पोस्टरमध्ये की बच्चे बच्ची बचाव, काही जणांना GST आहे, असं काही बरेच विद्यार्थ्यांकडनं सोशल मेसेजेस जे आहेत ते सोसायटीला मिळाले पाहिजे. आणि आजचे विद्यार्थी एवढे अवेअर आहेत हे आपल्याला लक्षात येतं, म्हणजे नक्कीच पुढची पिढी जी आहे ती खूपच चांगली असेल. आणि याच्यात किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे? यामध्ये टोटल 720 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि हा इव्हेंट 2 दिवस, आज आणि उद्या चालला. मुला मुलींनी घेतलेला आहे? मुला आणि मुलींनी मिळून 720 विद्यार्थी. आणि याच्यात कॉम्पिटिशन वगैरे काही आहे? यामध्ये टोटल 4 कॉम्पिटिशन्स आहेत. आपण पाहतो की आपल्या विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रकारच्या कॅपॅबिलिटी आहेत, तर त्या कॅपॅबिलिटीचा आविष्कार घडून आणणे हा या मागचा एक हेतू आहे. म्हणजे एक आमचा छोटासा प्रयत्न आहे असं आपण म्हणू शकतो. आणि यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांच्या ज्या कल्पकता आहेत, त्यांची सृजनशीलता जी आहे ती वाढीस यावी, किंवा त्यांची नाविन्यता, किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्यांची उद्योगशीलता ही पण वाढीस यावी, हा यामागचा एक छोटासा हेतू आहे. मला असं मत आहे यापूर्वी स्टेशनमुळं जे आपले खेडेगाव माझं गाव भागातून विद्यार्थी आलेले आहेत, त्यांना असा विषय सर्वमान्य भेटणार, त्यांना कळणार की हा साप कोणता आहे, बघितल्यानंतर त्यांनी ओळखतील की हा साप विषारी आहे, गंभीर विषारी आहे, विषारी सापताना काय करायचं या इव्हेंटबद्दल विचार. हां, तर या इव्हेंटमुळे त्यांना फायदाच आहे, कारण सरपण ज्ञान सर्वांना भेटायल आणि सरपण ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि मला ही संधी भेटल्यामुळं कोणी संधी धन्यवाद मानतो.